नमस्कार बाल मित्रांनो, यडवी स्मार्ट एज्युकेशन या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा। इयत्ता चौथी, विषय मराठी, कविता चौथी। या भारतात या कवितेवर संपूर्ण स्वाध्याय। कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। या भारतात या कवितेतील संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। एक नंबर, श्रीमंत आणि गरीब कसे नांदतील? उत्तर, श्रीमंत आणि गरीब एक मताने नांदतील। दोन नंबर, कशा कशात एकता असावी असे तुकडोजी महाराजांना वाटते? उत्तर, हिंदू ख्रिश्चन व इस्लामी यांच्यात एकता असावी असे वाटते। तीन नंबर, कोणाकोणामध्ये मतभेद नसू दे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटते? उत्तर, सर्व पंथ संप्रदाय यांच्यात मतभेद नसू दे असे वाटते। चार नंबर, काय विसरून एक मतानी राहिले पाहिजे? उत्तर, जातीभाव विसरून एक मतानी राहिले पाहिजे। पाच नंबर, या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या कवितेचे कवी कोण आहेत? उत्तर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या कवितेचे कवी आहेत। प्रश्न दुसरा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। एक नंबर, या टिंब टिंब बंधुभाव नित्य वसुदे भारतात। दोन नंबर, नांदोत सुके गरीब टिंब 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 एक मतानी। उत्तर आहे, अमीर। तीन नंबर, नष्ट होऊ दे विपत्ती भीती टिंब 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 टिंब। उत्तर आहे, बोहरी। चार नंबर, उद्योगी वीर टिंब 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 दिसू दे। उत्तर आहे, सीलवान। प्रश्न तिसरा, समानार्थी शब्द लिहा। एक नंबर, अमीर श्रीमंत। दोन नंबर, वीर शूर पराक्रमी। तीन नंबर, विपत्ती संकट। चार नंबर, सीलवान चारित्र्यवान। पाच नंबर, घर सदन निवास। प्रश्न चौथा, या कवितेतील जोडाक्षरयुक्त शब्द वाचन करा
व लिहा। नित्य संप्रदाय ख्रिश्चन इस्लामी राष्ट्रभावना सर्व प्रार्थना उद्योगी नष्ट विपत्ति सदा सर्वदा सत्य न्याय सौंदर्य व स्वर्गीयापरी। मनपूर्वक आभार। वीडियो आवडल्यास लाइक शेयर आणि सब्सक्राइब करा। धन्यवाद।